हेलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू स्टडी द टेस्टिंग ऑफ एग्रीगेट इन विच मेजरली वी विल डिस्कस द क्रशिंग वैल्यू एंड द इम्पैक्ट वैल्यू ऑफ एग्रीगेट, राइट। इन प्रीवियस लेक्चर वी हैव स्टडीड द सीव एनालिसिस, फाइननेस मॉडुलस एंड ग्रेडिंग ऑफ एग्रीगेट and also the properties of aggregate. Now in today's lecture we will study the testing of aggregate, in which majorly we will study the crushing aggregate value and impact value. Now first of all we have to study what are the tests which are performed on aggregate. There are majorly 5 tests which are going to be performed on aggregate. One of them, or first of it, is crushing value, then impact value, then abrasion value, next flakiness index, and last one elongation index. These are major 5 tests which are going to be performed on aggregate. Write down these tests in your notebook also. Now one of it is crushing value test. So what is crushing value test and why we have to study this test, right? When we use aggregate in any structural component, it means in bridges, in road, in RCC, for foundation, column, slab, beam, it sustain or it carries certain amount of load, and we have to know the fundamental property of aggregate, that how much load it can sustain without get crushing. So we have to study this crushing value test. म्हणजे कुठल्याही कॉम्पोनंटमध्ये आपण जर खडी किंवा ॲग्रिगेट वापरणार असू, तर तिथं तो ॲग्रिगेट किती लोड सहन करेल, शिवाय त्याचा क्रशिंग न होता किंवा त्याचा चुरा न होता तो किती लोड सस्टेन करू शकतो किंवा सहन करू शकतो, हे आपल्याला ह्या टेस्टमधून कळतं. तर सगळ्यात पहिलं आहे क्रशिंग व्हॅल्यूची टेक्निकल डेफिनेशन किंवा एक्सप्लेनेशन, जे की ॲग्रिगेट क्रशिंग व्हॅल्यू इज डिफाईंड ॲज द पर्सेंटेज बाय वेट ऑफ क्रश्ड ऑर फायनर मटेरियल ऑब्टेन्ड वेन द टेस्ट ॲग्रिगेट्स are subjected to specified load under standardized condition, and the strength of aggregate used in road construction is expressed by numerical index. आता बघा याचा काय अर्थ होतो. ॲक्च्युली परसेंटेज बाय वेट क्रश्ड म्हणजे ॲग्रिगेट क्रश कधी होतील, ज्यावेळेस त्याच्यावर सर्टन अमाऊंट ऑफ लोड येईल. म्हणजे आपण एक सॅम्पल घेणार आहोत, त्या सॅम्पलवरती सर्टन अमाऊंट ऑफ लोड अप्लाय करणार आहोत, आणि त्याच्यानंतर त्याच्यातल्या क्रश झालेल्या ॲग्रिगेटचं वेट फाइंड आउट करणार आहोत, आणि मग ते क्रश झालेलं वेट डिवायडेड बाय तुम्ही एकूण घेतलेलं वेट सॅम्पलच्या टेस्टिंगसाठीचं, ह्याचं गुणोत्तर किंवा प्रमाण किंवा रेशिओ जो असेल त्याला म्हणायचं क्रशिंग व्हॅल्यू टेस्ट. लक्षात येतं आहे आपल्याला काय करायचं आहे. तसं आपण आता प्रोसिजर पुढे बघू. वी विल सी द प्रोसिजर इन नेक्स्ट स्लाइड. द ॲग्रिगेट क्रशिंग व्हॅल्यू टेस्ट ऑन कोर्स ॲग्रिगेट गिव्ज अ रिलेटिव मेजर ऑफ अ रेजिस्टन्स ऑफ ॲग्रिगेट क्रशिंग अंडर ग्रॅज्युअली अप्लाइड कॉम्प्रेसिव लोड, राईट. दिस इज ऑल्सो वन ऑफ द अनादर टेक्निकल डेफिनेशन ऑफ क्रशिंग व्हॅल्यू. नाव वी विल स्टडी हाऊ टू परफॉर्म ऑर वॉट इज द प्रोसिजर फॉर द क्रशिंग व्हॅल्यू. The first one, the test mold. We have to take test mold. आता बघणार होतं आपण ॲपरेटस कोणते कोणते वापरायचे. टेस्ट मोल्ड घ्यायचा आहे एक, ज्याची डायमीटर असणार आहे 15.2 सेंटीमीटर, ओपन एंडेड म्हणजे त्याचे दोन्ही एंड ओपन असणार आहेत, स्टील सिलेंडर विथ स्क्वेअर बेस प्लेट म्हणजे त्या सिलेंडरला खाली एक बेस प्लेट असणार आहे, आणि प्लंजर हॅविंग अ पिस्टन डायमीटर 15 सेंटीमीटर. ही तीन मेजर इन्स्ट्रुमेंट्स लक्षात ठेवा. आपल्याला एक मोल्ड घ्यायचा आहे, सिलेंड्रिकल मोल्ड, ज्याची डायमीटर असणार आहे 15.2 सेंटीमीटर,
आणि त्या सिलेंड्रिकलच्या एका एंडला आपण ठेवणार आहे बेसला एक स्क्वेअर बेस प्लेट आणि एक पिस्टन और प्लंजर हैविंग डायमीटर 15 सेंटीमीटर हे मेजर आहेत. त्याच्यानंतर आपण एक स्टील टॅम्पिंग रॉड वापरणार आहेत ज्याची डायमीटर असणार आहे 16 mm आणि त्याची हाईट किंवा लेंथ असणार आहे 60 to 45 mm. त्याच्यानंतर आपल्याला एक वजन काटा लागणार आहे म्हणजे बॅलन्स ऑफ कॅपॅसिटी 5 kg आणि ISUs लागणार आहे 12.5, 10 आणि 2.36. राईट, लक्षात आलं? हे सगळे ॲपरेटस तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. त्याच्यानंतर द मटेरियल फॉर स्टँडर्ड टेस्ट सॅम्पल कन्सिस्ट ऑफ, म्हणजे आता आपल्याला एक सॅम्पल तयार करायचं आहे टेस्टिंगसाठी, बरोबर आहे. मग आपण ॲग्रिगेट घेऊ, त्या ॲग्रिगेटला आपण काय करू 12.5 mm सीव्हमधून पास करणार आहे आणि 10 mm सीव्हवरती रिटर्न होणार आहे सॅम्पलच फक्त आपण त्याच्यासाठी घेणार आहे, बरोबर आहे. मग ते घेतलेलं सॅम्पल, देन वी विल पुट दॅट सॅम्पल इन सिलेंड्रिकली मेजरिंग सिलेंडर. राईट, आपण सॅम्पल मोजण्यासाठी एक 5 kg सिलेंड्रिकल सॅम्पल घेतलेलं आहे. त्या सिलेंडरमध्ये आपण ते सगळं ॲग्रिगेट टाकणार आहे. बट वी विल नॉट पुअर और फील द सिलेंडर ॲट अ टाईम, वी विल फील इट इन प्रोसिजर और इन स्टेप बाय स्टेप प्रोसिजर. फर्स्ट ऑफ ऑल वी विल पुअर 1/3 ऑफ सिलेंडर अँड टॅम्प इट, म्हणजे आपण त्याला टप्प्याटप्प्याने भरणार आहोत. पहिले आपण त्याला 1/3 भरून घ्यायचं, 1/3 भरून घ्यायचं. देन वी विल टॅम्प विथ 25 times विथ टॅम्पिंग रॉड. आपण टॅम्पिंग रॉडने त्याला 25 वेळेस टॅम्पिंग करून घेणार आहोत. नंतर पुन्हा आपण त्याच्यात ॲग्रिगेट ओतणार आहोत, त्याला पुन्हा 25 वेळेस टॅम्पिंग करून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा भरून त्याला पूर्ण भरणार आहोत आणि त्याला टॅम्पिंग करणार आहोत फायनली. आणि मग त्या मेजरिंग सिलेंडरमधला ॲग्रिगेट आपण पुन्हा कशात ओतणार आहे, मोल्डमध्ये, सिलेंड्रिकल मोल्ड ज्याच्यात आपल्याला टेस्टिंग करायची. सो लुक ओवर हियर, दिस इज ॲपरेटस. फर्स्ट ऑफ ऑल दिस इज ॲग्रिगेट सॅम्पल. यू हॅव टू पोअर दिस ॲग्रिगेट सॅम्पल इन दिस मेजरिंग सिलेंडर 1 by 1 इन 3 steps. देन यू हॅव टू पुट दिस ॲग्रिगेट इन टेस्टिंग मोल्ड अँड पुट द प्लंजर, दिस इज प्लंजर, ओवर इट अँड कीप दिस, दिस इज स्क्वेअर बेस प्लेट अँड दिस इज टॅम्पिंग रॉड अँड यू हॅव टू पुट दिस mold and square base plate and plunger under the UTM machine for gradually application of load. तुम्हाला फक्त plunger, cylindrical mold आणि base plate ही arrangement उचलून UTM machine मध्ये ठेवायची. So this is whole block diagram of cylindrical mold and plunger. You have to draw this diagram in your notebook and also for the end semester examination, right? Then the weight of material comprising the test sample shall be determined as weight 1 or A. म्हणजे तुम्ही जे सुरुवातीला सिलेंड्रिकल मोल्ड मध्ये घेतलेलं सॅम्पल आहे त्याला म्हणायचं A किंवा W1. आणि मग काय करायचं, ही सगळी अरेंजमेंट तुम्ही UTM मध्ये ठेवल्यावरती 10 मिनिटाच्या कालावधीत तुम्हाला त्या सॅम्पलवरती 400 kN लोड अप्लाय करायचा. यू हॅव टू ग्रॅज्युअली अप्लाय 400 kN वेट ओवर द सॅम्पल ड्युरिंग द ड्युरेशन ऑफ 10 मिनिट्स. आणि मग ते सॅम्पल कलेक्ट करायचं आहे, काढून घ्यायचं आहे आणि त्या सॅम्पलला तुम्हाला पुन्हा सिविंग करायची युझिंग सीव 2.36 mm सीव. आणि मग त्याच्यातलं जे सॅम्पल त्या सीव्हमधून पास होईल, म्हणजे क्रश झालेलंच निश्चित पास होणार आहे, पास जे होणार आहे ते कुठलं होईल, जी क्रश झाली तीच सँड पास होईल. आणि मग त्याला म्हणायचं आहे तुम्हाला, त्याचं वेट करायचं आहे आणि त्याला म्हणायचं आहे बी किंवा W2. आणि मग तुम्हाला द रेशियो ऑफ वेट ऑफ फाईन फॉर्म टू द टोटल, म्हणजे तुम्हाला बी डिवायडेड बाय ए हा जो रेशियो असेल त्याला म्हणायचं तुम्ही क्रशिंग व्हॅल्यू ऑफ ॲग्रिगेट. राईट, क्रशिंग व्हॅल्यूमध्ये ए काय असतं, वेट ऑफ ओवन ड्राय सॅम्पल जे तुम्ही सगळ्यात सुरुवातीला घेतलं होतं मेजरिंग सिलेंडर थ्रू, आणि बी काय असतं, क्रश झालेल्या सँडचं वजन. राईट, आणि त्याला इंटू 100 केलं की परसेंटेज ऑफ क्रशिंग व्हॅल्यू. नाव विल स्टडी द इम्पॅक्ट व्हॅल्यू. इम्पॅक्ट व्हॅल्यू पण जवळपास तशीच आहे.
What we will do in impact value to determine the impact value of aggregate used in pavement road, your road pavements, your road construction to assess their suitability in the road layers, base course, surface course, the construction on the basis of impact value. म्हणजे आपल्याला हे रोड कन्स्ट्रक्शनमध्ये वापरलं जातं. ॲपरेटस काय काय लागतात? एक वेईंग मशीन लागेल ज्याच्यात तुम्ही 40 ते 50 किलोचं वजन मोजू शकाल. त्याच्यानंतर तुम्हाला एक सिलेंड्रिकल कफ लागेल ज्याची डायमीटर असेल 30 सेंटीमीटर, राईट. एक कॉन्क्रीट फ्लोअर ज्याचा 45 सेंटीमीटरचे थिकनेस असेल. त्याच्यानंतर एक मेटल हॅमर लागेल ज्याचं वजन असेल 15, 13.5 ते 14 किलो. आणि सिलेंड्रिकल कप, हे बघा इथं समोर डायग्राम आपल्याला प्रोव्हाइडेड आहे, राईट. सिलेंड्रिकल कप हा जो असणार आहे हा असणार आहे 10.2 सेंटीमीटर डायमीटर. दिस इज अ प्लंजर, प्लंजर इज हॅविंग डायमीटर 10 सेंटीमीटर. अँड यू हॅव टू रेज द हॅमर, म्हणजे तुम्हाला हॅमर एका 38 सेंटीमीटरपर्यंत उचलायचं आहे आणि ते सोडायचं आहे पुन्हा ह्या ठेवलेल्या कपमधल्या ॲग्रिगेट्सवर. हे सगळे इन्स्ट्रुमेंट आपल्याला वापरायचे. दिस इज सिलेंड्रिकल कप, दिस इज मेजरिंग सिलेंडर, दिस इज स्टॅम्पिंग रॉड अँड दिस इज नथिंग बट दी हॅमर, राईट. दिस इज दिस आर द इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजे ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्हाला आता कसं कसं वापरायचं आहे पुन्हा एकदा सांगतो. यू हॅव टू पोअर द ॲग्रिगेट्स इन दिस कप, रेज द हॅमर अप टू 38 सेंटीमीटर अँड रिलीज इट फ्रॉम दॅट हाईट ओवर द ॲग्रिगेट. अँड यू हॅव टू प्रोव्हाइड ऑर गिव सच अ 15 ब्लोज. किती द्यायचे तुम्हाला? 15 ब्लोज द्यायचे. नाव अगेन वी विल स्टडी द प्रोसिजर. वी विल कलेक्ट द मटेरियल पासिंग थ्रू 12.5 mm cube अँड रिटेनिंग ऑन 10 mm cube. पुट इट इन द मेजरिंग सिलेंडर, पुट इट इन द मेजरिंग सिलेंडर एज 1/3 depth. देन वी विल गिव द 25 gentle blows अँड टेक इट ॲज W1. त्याला आपण W1 म्हणू. त्यानंतर आपण त्याला 38 सेंटीमीटर हाईटला उचलणार, त्याला 15 ब्लोज देणार. वी विल रेज इट टू द 380 mm हाईट. वी विल प्रोव्हाइड सच अ 15 ब्लोज टू द अँड देन पास इट थ्रू दॅट सॅम्पल थ्रू 2.36 mm sieve अँड मेन्शन इट ॲज W2. पुन्हा त्यातले जे क्रश झालेले सॅम्पल आहेत त्याला आपण कलेक्ट करणार आहेत आणि त्याला 2.36 mm सीववर मधून पास करून घेणार आहेत. आणि जे वेट पास झालं ते वेट आपण कलेक्ट करून त्याला W2 म्हणणार आहे. मग आता व्हॅल्यू कशी काढायची? इम्पॅक्ट व्हॅल्यू वी विल फाइंड इट बाय W2 / W1. W2 म्हणजे क्रश झाल्यानंतर त्या सीवमधून पास झालेली क्रश सँडचं वेट डिवायडेड बाय टोटल ॲग्रिगेटचं वेट मल्टीप्लाइड बाय 100. वी विल गेट द परसेंटेज ॲग्रिगेट इम्पॅक्ट व्हॅल्यू. आलं लक्षात? या संदर्भात किंवा आय विल अपलोड द व्हिडिओ रिलेटेड विथ दिस प्रॅक्टिकल ऑल्सो. सो फॉर दिस, फॉर द पार्ट ऑफ युअर थिअरी यू हॅव टू राईट डाऊन ऑल दिस डिटेलिंग ॲपरेटस फॉर द टेस्ट, प्रोसिजर ऑफ द टेस्ट अँड यूज ऑफ द टेस्ट. Now, in next lecture, we will study the flakiness index. If anybody is having problem related with this theory part of this test, please do ask in comment section. Thank you. Thank you very much.